तारीफ करायला गेले तर माझ्याकडे खूप आहेत एवढं नक्की मी त्यांची बायको आहे आणि त्याचं खूप महत्वाचं काम आहे जे साचलंय ते पडताळून पाहायची कोणाला इच्छा होत नाहीये जे स्पेशल आहेत आणि मी वाट बघते तुमच्यापर्यंत कधी पोहोचतील नमस्कार मी ईश्वर्या दैनिक बोंबा बोंबे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत आहे दीप्ती देवी घर बंदूक बिर्याणी या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने आज ते आपल्यासोबत दिल खुलास गप्पा मारणार आहेत मॅम तुमचं स्वागत आहे थँक्यू ऐश्वर्या थँक्यू सो मच थँक्यू कशा आहात तुम्ही मस्त उत्साही एक्साइटेड खूप छान खूप छान दिसताय तुम्ही थँक्यू आणि आम्ही ट्रेलर पाहिला या ट्रेलर मध्ये तुम्ही नागराज चरणच्या वाईफचा रोल प्ले करता mm -hmm. तर <laughs> <laughs> आणि ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय की तुम्ही खूप अशा छान अगदी तडकाफडकी दिसताय आणि मी आधी तुम्हाला अनेक मालिकांमध्ये पाहिलंय नाळ मध्ये तुम्ही खूप छान अशी खूप छान पण इंटरेस्टिंग भूमिका साकारली आहे तर यानंतर ही भूमिका आणि खूप दिवसांनी एक मूवी घेऊन येतात तर कसं वाटतं हा एक्सपिरियन्स मुळात नंतर पुन्हा एकदा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये चालतो आहे झीचा वाळवी सिनेमा खूप चांगला चालला त्यामुळे पुन्हा सिनेमांना चांगले दिवस येत आहेत आपले प्रेक्षक जे हरवले होते ते त्या त्या आता पुन्हा सिनेमागृहात येत आहेत त्या त्याच्यासाठी मला खूप छान वाटते आणि आता उभारत्या अशा वेव्हमध्ये इतकी मोठ्या धाटणीची मोठ्या ग्रँजरचा सिनेमा झी स्टुडिओज आणि आठपाट नागरात सर घेऊन येतात ते, आणि त्याच्यातलं मी एक पार्ट आहे याहून जास्त मी देवाकडे आत्ता काहीच मागितलं नाही आहे ते मला मिळालं आहे त्यामुळे खूप छान वाटतंय मला हा सिनेमा खूप कमर्शियल आहे सगळ्या भावभावनांना टच करणारा आहे त्यामुळे एक विशेष एक सिनेमा म्हणून मी ह्याला बघते आणि सयाजी सर नागराज सर आकाश सायली त्यासारखे उत्तम परफॉर्मन्स या फिल्मला लाभले आहेत ए बी प्रफुल्लचंद्रांनी अप्रतिम म्युझिक केलं आहे त्यामुळे तारीफ करायला गेले तर माझ्याकडे खूप ॲस्पेक्ट्स आहेत तर म्हणून मला अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं की आत्ता एक उत्तम संधी आहे प्रेक्षकांनासुद्धा एक एंटरटेनमेंट करून घेण्यासाठी आणि आम्हाला सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर घर बंदूक बिर्याणी हा त्यातला एक सगळ्यात मोठा सिनेमा असू शकतो नक्कीच आणि तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला ट्रेलर मध्ये दिसलंच आहे oh. की मी नागराज सरांची बायको आहे पण तिचं नवऱ्यासोबतचं रिलेशन कसं आहे काय आहे त्यात कुठली गंमत आहे आणि त्या स्टोरीला अनुकूल कशी जाते आहे हे ही हे, एक छान केमिस्ट्री मला असं वाटतं तुम्ही सात तारखेलाच ती अनुभवावी एवढं नक्की मी त्यांची बायको आहे आणि त्याचं खूप महत्वाचं काम आहे आणि त्यांच्या कामामध्ये माझा त्यांना असलेला पाठिंबा किंवा एक वेगळी केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळेल येस सो <laughs> एवढंच मी सांगू शकते कारण याहून जास्त तुम्हाला जे दिसणार आहे किंवा तुम्ही जो अनुभव करणार तो चित्रपटामध्येच करणार आहात ती गंमत मला आता तुमची घालवायची नाही कधी इमॅजिन केलं होतं की हा रोल वगैरे अजिबात नाही मला असं वाटतं माझ्या आयुष्यात जेव्हा मी लिस्ट एक्सपेक्ट करते की अनेक वेळेला म्हणजे ना सुद्धा माझ्या आयुष्यात तेव्हा आला होता जेव्हा मी सगळ्या अपेक्षा सोडल्या होत्या मला असं वाटत होतं की आ, मी जितकी मेहनत केली अभिनेत्री होण्यासाठी तर मला असं वाटतं की मी थांबलं पाहिजे कारण नाही मिळते मला जे हवंय किंवा माझ्यात जे साचलंय ते पडताळून पाहायची कोणाला इच्छा होत नाहीये सो so, जेव्हा मी शून्यात बघायला सुरुवात करते तेव्हा मा माझ्यासमोर काहीतरी येतं त्यामुळे मी अण्णा सुधाकर जी स्टुडिओज मी यांना ॲक्च्युली आभारी म्हणते कारण मी तेव्हा होप सोडल्या होत्या आणि पॅन्डमिक नंतर एक खूप उदासीनता होती कलाकारांमध्ये कारण तुला तर माहिती आहे खूप बिकट परिस्थिती झाली होती एंटरटेनमेंट हा सगळ्यात लास्ट फॅक्टर असतो जेव्हा सर्वायवल येतो तेव्हा तेव्हाही आम्ही सगळ्यांना खूप आम्ही असे सॅड होतो की काहीच घडत नाही आहे सिनेमे एका मागोमागे येत होते जात होते आणि तेवढं कलेक्शन होत नव्हतं किंवा तितका आनंद मिळत नव्हता प्रोड्युसर्सना सुद्धा त्यावेळेला पुन्हा घर बंदूक बिर्याणी येणं आणि त्याच्यात माझा रोल असणं आणि ह्या सगळ्या लोकांचा मला पाठिंबा असणं किंवा त्यांची जोड असणं मला असं वाटतं की माझ्यातला एक अभिनेत्री माझ्यातली पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी श्वास म्हणून येत हे सिनेमे असं मला वाटतं सो so, मी आ, आत्ता मी ह्या बाबतीत खूप समाधानी आहे आणि तितकीच बेचैन पण आहे कारण एका सिनेमानंतर तुमची झालेली ओळख हे दुसऱ्या सिनेमामध्ये तुम्हाला जास्त चॅलेंज देतं इन टर्म्स ऑफ एक्सपेक्टेशनसुद्धा तर आ, ती एक धा धाकधूक mm. असते मनामध्ये आणि जेव्हा एवढी मोठी नावं तुमच्यासोबत असतात तेव्हा त्यांच्यासोबत तुम्ही कसे काम करता हे स्वतःला एक प पडलेला प्रश्न असतो आणि ती जी गंमत तयार होते ती कशी दिसते ह्याची उत्सुकता मला सुद्धा आहे आणि प्रेक्षक त्यांना कसे घेतात ह्याची उत्सुकता आहे तर ते प्रेम मला हवंय आणि ते प्रेम आम्हा सगळ्यांना हवंय तुम्ही देतच आहात देत राहा खूप छान आणि खूप छान वाटलं तुमच्याकडून हे ऐकून तो एक काळ फारच सगळ्यांसाठीच खूप स्ट्रेसफुल होता आणि त्यानंतर तुम्ही एका एक खूप छान भूमिकेत स्वामी सुद्धा आणि प्रेक्षक सुद्धा खूप एक्सायटेड आहेत आणि याच नोट वर मला एक इंटरेस्टिंग गेम घ्यायचं तुमच्यासोबत अरे बापरे बर ओके सो रेडी हो आवडता कलर पिवळा ओके खरं दोन आहेत पांढरा आणि पिवळा पण पिवळा फेवरेट डिश व्हेजिटेरियन वरण भात तूप लिंबू ओके आवडतं डेस्टिनेशन माझं घर आवडतं पुस्तक पुलांची सगळी पुस्तकं या क्षेत्रातलं रोल मॉडेल uh, मला मुक्ता बर्वे खूप आवडते आता स्मिता पाटील आवडती अभिनेत्री स्मिता पाटील मुक्ता बर्वे <laughs> आवडतं अभिनेता खूप आहेत पण मला सचिन खेडेकर खूप आवडतात अतुल कुलकर्णी आवडतात नाना पाटेकर आवडतात नागराज मंजुळे आवडतात <laughs> आवडतं डिरेक्टर सगळे माझे आवडते डिरेक्टर आहेत <laughs> कारण सगळ्यांची सगळ्यां सगळ्यांचा फ्लेवर वेगळा आहे पण मला अविनाश अरुण आवडतो ओके मला त्याचा सिनेमा खूप आवडला होता मला नागराज सर मला फॅन्ट्री भयंकर माझ्या मनाला एक मोठा प्रभाव करून गेलेला आहे तर मला खूप आवडतात चहा की कॉफी काहीच नाही मी दोन्ही पित नाही मला पाणी खूप आवडतं ओके त्यामुळे किंवा ताक <laughs> क्या पात्र uh, खूप छान आन्सर्स तुम्ही दिली त्याच्या खूप गोष्टी समजल्या थँक्यू सो मच आणि तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल ऐकायला आवडेल मी पुन्हा झी स्टुडिओज आणि सोबत नाळ दोन करते सुद्धा लवकर रिलीज होईल <laughs> एक्साइटमेंट <ने। laughs> पंचक नावाचा सिनेमा आहे माधुरी दीक्षित प्रोडक्शनचा तोही लवकर रिलीज होईल डॉक्टर रामाणींची एक बायोपिक केली आम्ही कणा नावाची ती पण आता रिलीज होईल असं वाटतंय मिडल क्लास नावाचा एक सिनेमा केला आहे त्याची पण रिलीजची बोलणी चालू आहेत तर अशा छोट्या मोठ्या काही सिनेमे आहेत जे स्पेशल आहेत आणि मी वाट बघते तुमच्यापर्यंत कधी नक्कीच ही वाट बघतो आणि मॅम तुम्हाला आणि खूप साऱ्या शुभेच्छा दैनिक कडून थँक्यू ऐश्वर्या थँक्यू दैनिक बुम भूम। बी वी तास चिअर असा थँक्यू